कोकण कोस्टल राईडच्या चौथ्या भागात तुमचं स्वागत आहे. सकाळचे वाजले 8:30 आणि हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललंय. मी आहे प्रसाद अँड वेलकम बॅक टू नेवर एंडिंग माइल्स. आज एका रीलमध्ये मी तुम्हाला कोकणातले 6 बीचेस दाखवणार आहे. सगळ्यात पहिले हा ताराबंदर रॉक बीच. युजली बीच म्हटलं की आपण वाळूचा विचार करतो, पण ह्या बीचवरती नुसते मोठे रॉक्स असल्यामुळे हा बीच खूप युनिक दिसतो. इथून निघून काशीद बीच टुरिस्ट अट्रॅक्शन बीच असल्यामुळे इकडे सगळे प्रकारचे वॉटर ऍक्टिव्हिटीज होतात. काशीद बीच वरून थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला एक छोटीशी गल्ली दिसली जी बीच कडे जात होती. आणि बघतो तर काय, या सुंदर बीच वरती आमच्या दोघांशिवाय कोणीच नव्हतं. थोडंसं गुगल केल्यानंतर कळलं की या बीचचं नाव पेबल बीच नांदगाव असं. आता वेळ आलेली आगरदंड्यावरून फेरी घेऊन दिघीला जायची. फेरी राईडची एक वेगळीच मजा असते. दिघीवरून निघालो आणि नेक्स्ट स्टॉप होता दिव्यागर बीच. अतिशय सुंदर असा बीच होता. मग काय, इकडे हा टाइमलॅप्स काढला, एक छोटीशी वॉक घेतली आणि निघालो मोस्ट सिनिक रूटच्या दिशेने, ते म्हणजे आरवी बीच. हा बीच खूप अंडररेटेड आहे, बट वन ऑफ द मोस्ट सिनिक रूट्स इन महाराष्ट्र आहे. थोडं पुढे जाताच परत एक गल्ली दिसली आणि आजचा शेवटचा म्हणजे वाळवती बीच, इकडे आम्ही पोहोचलो. खूप क्लीन असल्यामुळे आम्ही इकडे छोटीशी परत एक वॉक घेतली. 4:30 बागमांडलावरून फेरी पकडायची होती आणि ऑलरेडी इकडे 4:05 झाले. मग काय, रॅम्बोला पळवलं. काय वाटतं, आम्हाला ही 4:30 फेरी भेटली असेल का? हे जाणून घेण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.